मी वंशिता जाधव, स्वराज दर्शन या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते. धनंजय बारभाई यांना जेजुरी भूषण पुरस्काराचा मिळाला बहुमान. मल्हार महोत्सवात 600 विद्यार्थी झाले सहभागी. जेजुरी पोलीस खात्यात आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवलेले राष्ट्रपती पारितोषिक विजेते जेजुरीचे सुपुत्र धनंजय बारभाई यांना मासाहेब प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा जेजुरी भूषण पुरस्कार आयोजित कला उत्सव माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या हस्ते बहाल करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर प्रसाद खंडागळे, भाजपा कार्यकर्ते सचिन पेशवे, शिवसेना नेते विठ्ठल सोनवणे, नगरसेवक जयदीप बारभाई आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या माध्यमातून जेजुरी पंचक्रोशीतील शालेय मुलांकरिता दरवर्षी कला महोत्सवाचे भव्य आयोजन केले जात असते. प्रजासत्ताक दिन सप्ताह 3 भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही विविध शाळा महाविद्यालयातील 600 अधिक मुलांनी सहभाग घेतला होता. याच भव्य अशा सांस्कृतिक उत्सवात जेजुरी भूषण या मानाच्या पुरस्काराचे वितरण केले जाते. तसेच समाजातील जेजुरी येथे जन्माला आले आणि राज्य पातळीवर देश पातळीवर नाव कमवलेले व्यक्तीस जेजुरी भूषण पुरस्कार दिला जातो. पहिल्या दिवशी महोत्सवात उद्घाटन संघाचे कार्यवाहक डॉक्टर निदान खळदकर, भटके विमुक्त महाराष्ट्र संघटक चव्हाण यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी रामायण, आदिवासी नृत्य, महाराष्ट्र लोकपरंपरा इत्यादी अनेक विषयांवर सादरीकरण केले अशी माहिती डॉक्टर प्रसाद खंडागळे यांनी दिली. यंदाचा जेजुरी भूषण पुरस्कार पोलीस खात्यातील 577 पेक्षा जास्त पुरस्कार मिळवलेले राष्ट्रपती पदक विजेते वरिष्ठ अधिकारी जेजुरीचे धनंजय बारभाई यांना देण्यात आला. सांस्कृतिक परीक्षक म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक मोहित पोटे सौ मानकर यांनी केले. सर्व गटातील शाळांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ ट्रॉफी व बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब झगडे, गिरीश महामुनी, पुष्कर खाडे, दुर्गम प्रतिष्ठान अध्यक्ष नंदू जाधव, दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टी राजेंद्र बलकवडे, रवींद्र पाठारे, खादी ग्रामोद्योग सदस्य सुनील जाधव, डॉक्टर नितीन केंजळे, गणेश जगताप, कुंडलिक भोसले, संगीता चांदेकर, नंदू आगलवे, ओंकार गुरव, अजय पठाण इत्यादी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी प्रचंड गर्दी केली होती. सूत्रसंचालन नितीन राऊत यांनी केले तर प्रास्ताविक प्रकाश खाडे यांनी केले होते. तर आभार प्रदर्शन प्रसाद खंडागळे यांनी मानले. स्वराज दर्शन न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी झोंबाडे, जेजुरी. चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.